अकोला में दो गुटों में हुए संघर्ष पर कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया दी है। उन्होंने कहा है कि महाराष्ट्र में धार्मिक तनाव निर्माण करने की कोशिश की जा रही है, ये कांग्रेस बर्दाश्त नहीं करने। साथ ही अकोला की परिस्थितियां देखने के लिए वे अकोला दौरे भी करेंगे, ऐसी जानकारी दी गई। महाराष्ट्र मध्ये धार्मिक तनाव करण्याचे काम सुरू झालेले आहे। मग नगर जिल्ह्यात असेल, नाशिक जिल्ह्यात असेल, अकोल्यात ज्याची घटना झाली तशाच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायला लागलेल्या आहेत। अकोल्याच्या घटनेची जी माहिती मला मिळाली त्याच्या आधारावर मी 2 दिवसाच्या पहिले आपल्याशी बोललोच होतो आणि वस्तुस्थिती अजून जवळून बघायसाठी मी मुद्दामहून आज अकोल्याला चाललेला आहे। या सगळ्या घटनेमध्ये आखरीश आहे कोण याचाही शोध घेण्याची गरज आहे। ज्या ठिकाणी माणुसकी संपवण्याचा प्रयत्न, माणुसकीचं रक्तपात करण्याचं पाप या पूर्वग्रामी महाराष्ट्रामध्ये होत असेल, या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात होत असेल, तर हे कदापि काँग्रेस सहन करणार नाही। आणि म्हणून त्या ठिकाणी लोकांना संयमाने आणि बंधुभावाने पुढं जावं असं आवाहन करण्यासाठी मी आज अकोल्यात चाललेलो आहे।